नीतीश राणे आपके मराठा आरक्षण पर क्या भूमिका है यह बताइए। फडणवीस के बहकावे में आकर आप मराठा समाज का नुकसान कर रहे हैं, यह कहना है कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता अतुल लुंडे का, जिन्होंने आज मीडिया के सामने अपनी प्रतिक्रिया दी है। फडणवीसाचे प्रवक्ते नीतीश राणे यांनी पहिले समजून घ्यावं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय आहे। फडणवीसांच्या नादाला लागून हे स्वतः मराठा आरक्षणाला विरोध करत आहे हे ते विसरून राहिलेले आहे आणि याच्यामुळे पूर्ण समाजाचं नुकसान होत आहे हे ते विसरून राहिलेले आहे। सन्माननीय नारायण राणेजी जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचीच कमिटी नेमून आरक्षण दिलं होतं आणि त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये कोण कोर्टात गेलं होतं हे नीतीश राणेंनी नारायण राणेंकडनं पहिले जाणून घ्यावं। त्यांचं म्हणणं आहे राहुल गांधींनी फोन केला का, देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधी नाहीत आणि राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान राहिले असते तर जरांग यांना उपोषणाची गरजच पडली नसती। प्रश्न हा आहे की नरेंद्र मोदींनी जरांग यांना फोन का केला नाही। नरेंद्र मोदी स्वतः शिर्डीला आले होते पण मग ते शिर्डीवरनं अंतरवली सराटीला का गेले नाही हा महत्वाचा मुद्दा आहे। आमच्या हैदराबादच्या CWC मध्ये ठराव पारित झालेला आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि 50% वरती आरक्षण दिला गेला पाहिजे, तशी मर्यादा हटवली गेली पाहिजे। नीतीश राणेंनी महाराष्ट्राला सांगावं की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे आणि 50% मर्यादा का काढत नाही हा प्रश्न त्यांनी नरेंद्र मोदींना विचारला पाहिजे।